कठुआ व उन्नाव येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील नागरिकांनी मूकमोर्चा काढला होता. या मूकमोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवलाय. या गुन्ह्यातील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे केस चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून पीडितेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण व भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या मूकमोर्चामध्ये अहमदनगर शहरातील जागरूक नागरिकांनी सह्या देखील केलाय व या घटनेचा निषेध केलाय. आज या भारत देशामध्ये संविधान सारखी घटना असताना अनेक या देशामध्ये लहान लहान मुलीवर तरुणींवर बलात्कार होत चाललेले आहेत. याच्यावर याची काळी मात असण्याचं आणि देशावर माणुसकी येण्याची वेळ येत आहे. तर देशातील जे पंतप्रधान आहेत त्यांनी हे जे काही बलात्कार आहेत या बलात्कारांना जेवढी जास्त शिक्षा होईल त्या जास्त प्रमाणात शिक्षा करावी. एक छोट्याशा बालकाला एका मंदिरामध्ये तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला जातो असा निष्पापी लोक या देशामध्ये असे आहेत. या लोकांना फाशी देण्यात यावी अशी या आम्ही नगर जिल्ह्याच्या वतीने समाजाच्या वतीने आम्ही त्यांना मागणी करतो. प्रतिनिधी आबिद शेख सह सुवर्णा ताकटे SP 24 तास अहमदनगर.